किनवट तालुक्यातील मांडवी येथे शासकीय योजनेच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आदिवासी भागातील पहिलाच भव्य उपक्रम। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मांडवी येथे आज 13 नोव्हेंबर रोजी हा महामेळावा आयोजित करण्यात आला। शासकीय योजनेच्या या महामेळाव्याला आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शासनाप्रति ग्रामीण आदिवासी भागातील जनतेच्या मनातील भीती आशा या उपक्रमामुळे दूर होईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र एस रोटे यांनी व्यक्त केला। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता। विलास आळे, डीटी न्यूज मराठी, नांदेड। त्यानंतर विनोद विठ्ठल कराळे अंबाडे, विनोद विठ्ठल कराळे अंबाडे। धन्यवाद। अमृत महोत्सव या अभियानांतर्गत नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्यामार्फत आज हा शासकीय योजनांचा महामेळावा हा कार्यक्रम किनवट तालुक्यातल्या मांडवी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्या संपूर्ण टीमसह उपस्थित आहेत आणि शासनाच्या विविध योजनांचा, त्याचप्रमाणे नवीन विविध अधिनियमांचा प्रचार प्रसार व्हावा, लोकांना त्याची माहिती व्हावी यासाठी आज या ठिकाणी 75 स्टॉलच्या माध्यमातून हे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणच्या उपस्थित जनतेला सेवा आणि लाभ देणार आहेत। त्याचप्रमाणे विविध योजनांची माहिती आज या ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत सर्व जनतेला सांगितली जाणार आहे। आपण पाहत आहात की इथे विविध स्टॉल लागलेले आहेत, ह्यामध्ये महसूल विभागाचे आहेत, ग्रामविकास विभागाचे आहेत, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत काही कायदेशीर बाबींचं या ठिकाणी उद्बोधन करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने विविध जे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये माहिती तर दिली जाणारच आहे, परंतु त्याबरोबर काही लाभ देखील दिले जाणार आहेत। उदाहरणार्थ काही प्रमाणपत्रांचं वितरण होणार आहे, वॅक्सिनेशन होणार आहे, या ठिकाणी आपण पाहत आहात रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, कृषी विभागाच्या काही योजना आहेत त्यांचे काही लाभ देण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे शासनाचे विविध अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी सर्व विभाग एकाच वेळी एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व या मांडवीसारख्या ग्रामीण भाग जो आहे, अत्यंत रुरल, अत्यंत इंटिरियर असा हा भाग आहे, थोडासा आदिवासी बहुल असा भाग आहे, ह्या भागामध्ये ही माहिती देण्यासाठी सगळेजण उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभला आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। किनवट तालुक्यात आदिवासी समाज भरपूर प्रमाणात असल्यामुळे या समाजासाठी स्पेशल ट्रायबल प्रोजेक्ट ऑफिस कार्यरत आहे आणि या ऑफिसमार्फत बऱ्याच योजना गेली 20 ते 30 वर्षापासून चालू आहेत, परंतु याचं होतं काय की आदिवासी लोकांना ह्या योजना घरपोच त्यांना मिळू शकत नाहीत किंवा हे ऑफिसपर्यंत अप्रोच होऊ शकत नाहीत। तर या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अशा प्रकारे मेळावे होणे अत्यंत गरजेचं आहे आणि हा पहिलाच मेळावा असल्यामुळे आज या ठिकाणी 2-3 डिपार्टमेंटकडनं हे जे संयुक्त मेळावा होत आहे याचा पुरेपूर फायदा केवळ आदिवासीच नव्हे तर सर्व सामान्य लोकांनासुद्धा मिळू शकेल। उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेचे आहेत, शेतीविषयक प्रश्न आहेत, रॅशन शॉपच्या बाबतीतसुद्धा अनेक समस्या आहेत, ह्या समस्या या मेळाव्यामध्येच चर्चेतून निघू शकतात आणि त्यांना जाणकार होऊ शकतात आणि या मेळाव्यापासून बरंच काही आपणाला पुढे फायदा घेता येईल हा आमचा मानस आहे। जय सर्व नागरिकांना नमस्कार। आज आझाद आहे किया अमृत महोत्सव अभियानांतर्गत आज मांडवी किनवट तहसीलमध्ये एक भव्य शासकीय सेवाची मेळावा आयोजित केलेली आहे। जिल्हा प्रशासनातर्फे, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि जिल्हा परिषदतर्फे या मेळाव्यामध्ये शासनाची विविध सेवांची लाभार्थींच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना अवगत करणे हे उद्दिष्ट आहे आणि मांडवी आणि किनवट हे आदिवासी बहुल संकुल असल्यामुळे आणि लीगल
अवेरनेसबद्दल आणि विविध योजनांची अवेरनेसबद्दल आणखी जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कॅम्प आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहे। प्रत्येक स्टॉलमध्ये त्या संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना माहिती देणार आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म्स पण वाटप करणार आहे। माझी विनंती आहे या भागाची सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात तुम्ही या कॅम्पमध्ये सहभाग व्हावा आणि याची लाभ घ्यावी आणि सो दॅट आपले जे सर्व्हिसेस आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस तुमच्यापर्यंत सक्सेसफुली पोहोचेल। थँक्यू व्हेरी मच। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।